लोकमान्य टिळकांच्या काळातील पत्रकारिता आणि दूषित न्यूज मीडियाचे बदलते स्वरूप या चित्रपटात दाखवले आहे नमस्ते तुमच्या सगळ्यांचं गीताच्या मनातलं स्वागत आहे मी गीता वाडेकर आज आपण बघणार आहोत एका मराठी चित्रपटाचं समीक्षण ह्या चित्रपटाचं नाव आहे तमाशा लाईव्ह हा चित्रपट तुम्ही प्लॅनेट मराठीवरती बघू शकता चला तर मग सुरू करूयात रोज टीव्ही लावल्यावर आपल्याला चित्रपटापेक्षा जास्त ड्रामा आणि स्वतःला न्यायालय समजून न्याय देणारे कुठे बघायला मिळतात बरोबर तुम्ही ओळखलच असणार अशी आपली न्यूज मीडिया लोकमान्य टिळकांच्या काळातील पत्रकारिता आणि आत्ताच्या दूषित न्यूज मीडियाचे बदलते स्वरूप या चित्रपटात दाखवले आहे आत्ताचं उदाहरण घ्या ना सुशांत सिंग मृत्यू प्रकरणी आपल्याला किती वेळ सुशांत सिंग सोडून दुसऱ्या बातम्या दाखवल्या काही दिवसांपूर्वी कितीतरी वारकरी पावसा पाण्यात चालून पंढरपूरला गेले पण खूप कमी न्यूज चॅनेलने त्याची दखल घेतली कारण टी आर पी हा राजकारणाला जास्त मिळतो सामान्य माणसांचे सुख दुःख यामध्ये कोणाला आवड आहे त्याने टी आर पी कसा वाढणार आजकाल बातमी आहे तशी दाखवली जात नाही तर त्यामध्ये मसाला टाकून ती बनवली जाते मग ती बातमी कितीही छोटी असू द्या टी आर पी साठी त्या बातमीला सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज कशी बनवायची हे न्यूज मीडियाला बाय हातका खेळ झाला आहे आणि त्यावर आधारित हा चित्रपट आहे एका मुलीचा मृत्यू होतो आणि मग तिच्या मृत्यूमुळे न्यूज मीडियाने सुरू केलेले राजकारण आणि त्यात त्यांच्यामध्ये सुरू झालेली स्पर्धा त्यात सहभागी असलेले राजकारणी आणि त्यामध्ये अडकलेले ट्रोल केले जाणारे अनोळखी लोक या सगळ्याचा सुरू झालेला तमाशा हा तमाशा नक्की कोण लावत शेवट कशाने होतो या सगळ्यात दुःखी आणि पडद्याआड आण कोण असतं कोणाला मीडिया उचलते आणि कोणाकडे डोकावून पाहत पण नाही हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट बघावाच लागेल एक्सक्यूज मी हो हो तुम्हीच तुम्हाला जर गीताच्या मनातलं जाणून घ्यायचं असेल तर आजच माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा त्याच्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ कधीच चुकवणार नाही वार्ताहराचे मूळ काम असते ते म्हणजे सामान्य माणसाचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवणे सामान्य माणसाला पडद्यावर आणणे पण आत्ताची मीडिया सरकारचे प्रश्न आणि राजकारण्यांचे सुख दुःख सामान्य माणसाला दाखवते लोक काहीही बघतात कारण टी व्ही मोबाईल हा सगळ्यांकडे उपलब्ध आहेत आणि वेळ कुठे खर्च करावा कोणाला जास्त प्राधान्य द्यावे आणि नक्की कुठे आवाज उठवावा हे आपल्या जनतेला अजून उमगलेलं नाही आणि त्याचाच फायदा न्यूज मीडिया घेतात रोज कोणत्या तरी दगडाला शेंदूर फासून लोकांना फसवून स्वतःच्या चॅनल टॉपवर असावा खूप प्रसिद्ध असावा हाच त्यांचा हेतू झाला आहे मीडियाचे रँकिंग न करता त्यांच्या दर्जाने करायला हवं याचे उदाहरण सुद्धा या चित्रपटात दिलेलं आहे या चित्रपटाचं कौतुक करावं तेवढं कमीच जे माझ्यासारख्या तुमच्या सगळ्यांच्या मनात होतं जे आपल्याला वाटत होतं ते पडद्यावर आणायचा प्रयत्न संजय जाधव यांनी केला आहे सचित पाटील सोनाली कुलकर्णी सिद्धार्थ जाधव हेमांगी कवी भरत जाधव पुष्कर जोग योग आणि नागेश भोसले या सगळ्यांचा अभिनय उल्लेखनीय झालेला आहे ज्या लोकांनी या ट्रेलर नाही त्यांना असे वाटेल की हा चित्रपट तमाशा किंवा लावणीशी निगडित आहे त्यामुळे काही लोकांची गफलत होऊ शकते चित्रपटाची थीम तमाशासारखी आहे सवाल जवाब स्वरूपात सादरीकरण केलं आहे आणि त्यामुळेच दुधात साखर तसा या चित्रपटाचा गोडवा वाढतो बदलते न्यूज मीडियाचे स्वरूप आणि त्यामध्ये फसणारी सामान्य जनता अशावर तयार केलेला हा तमाशा प्रत्येकाने बघायला हवा तुम्हाला या मराठी चित्रपटाचं समीक्षण कसं वाटलं ते मला कमेंट्स मध्ये सांगायला अजिबात विसरू नका तुम्ही जर हा व्हिडिओ व्हॉट्सअपवरती बघत असाल तर आताच युट्यूब ऍप वरती व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तुम्हाला जर अपडेट्स हवे असतील तर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट अशा विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती फॉलो करू शकता तुम्हाला जर माझं पॉडकास्ट ऐकायचं असतील तर गाना सावन स्पॉटीफाय अशा विविध पॉडकास्ट वरती गीता मनातलं सर्च करून तुम्ही मला फॉलो करू शकता आणि माझे पॉडकास्ट सुद्धा ऐकू शकता तुम्हाला जर माझे असे विविध वी प्रकारचे व्हिडिओज आवडत असतील तर आताच माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इथे एक गोल येईल ज्याच्यावरती माझं चित्र आहे त्यावरती क्लिक करा माझं चॅनल सबस्क्राईब करा कारण ते फुकट आहे त्याचबरोबर इथे आले सगळे व्हिडिओज तुम्ही एन्जॉय करू शकता पुन्हा एकदा परत भेटूया तोपर्यंत बाय बाय